सैनिक कल्याण समिती संगमने आजी माजी सैनिकांचा भव्य मेळावा आजी माजी सैनिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय बैठक गुरुवार अकरा फेब्रुवारी नगर रोड संगमनेर प्रमुख उपस्थिती विजय वाघचवरे जिल्हा सैनिक बोर्ड अधिकारी अहमदनगर शशिकांत मंगरुळे उपविभागीय अधिकारी संगमनेर अमोल निकम तहसीलदार संगमनेर गट विकास अधिकारी संगमनेर आणि भूमिअभिलेख अधिकारी संगमनेर आयोजक सैनिक कल्याण समिती सर्व कार्यकारिणी आणि पदाधिकारी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक या ठिकाणी नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्तानं जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी एकशे एक रक्तपिशवी संकलित करण्याचा संकल्प केला त्यानुसार धांदरफळ बुद्रुकमध्ये एकशे पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि नामदार बाळासाहेब थोरात यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या तर या शिबिराचं दीप प्रज्वलन जिल्हा परिषद धांदरफळ गटाचे सदस्य रामहरी कातोरे स्वदेश उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब देशमाणे साखर कारखान्याचे संचालक अनिलराव काळे यांच्या हस्ते करण्यात आलं ग्रामीण भागामध्ये आज उच्चांकी एकशे पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय सामाजिक कार्यात अमूल्य योगदान दिलंय सकाळी नऊ वाजल्यापासून रक्तदान शिबिराची सुरुवात झाली तर सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत रक्तदात्यांचं रक्तदान स्वीकारण्याचं काम अर्पण ब्लड बँकेचे सदस्य करत होते आपल्या महाराष्ट्राचे भूषण आणि संगमनेरचं कुशल नेतृत्व नामदार बाळासाहेब थोरात साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना प्रथमतः मी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो असे मी माझ्या परिवाराकडून सुरेश परिवाराकडून सुरेश, सुरेश मित्रमंडळाकडून शुभेच्छा देतो आणि आज जो धांधवळकरांनी आणि पंचकोशींनी जो भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर केलेलं आहे त्याचा असंख्य लोकांनी लाभ घ्यावा अशी मी कळकळची विनंती करतो आपल्या संगमनेरचं भूषण महाराष्ट्राचं भूषण असलेले नामदार बाळासाहेब थोरात आज देश लेवलवर काम करत आहे अखिल भारतीय राष्ट्रीय कमिटीवरती आहे हे आमचं भूषण आहे नामदार बाळासाहेब थोरात साहेब हे ज्या वेळेला संगमनेला येतील त्यावेळेला प्रचंड उल्लेख जल्लोषाने आपण त्यांचं एकदा स्वागत करूया आणि या गावचे भूमिपुत्र आमचे मार्गदर्शक बाळासाहेब यशमाने साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाकरता अवरात्र प्रयत्न करतात माझे मित्र सतीजी दुर्गुडे त्याचप्रमाणे वैराळ सर नाईकवाडी दत्ता कासार सर्वेश परिवारातील जे एक युवा नेतृत्व आहे योगेश देशमुख हे कायम आम्हाला या कार्यक्रमाला पूर्णपणे साथ देतात जिल्हा परिषदेचे सदस्य रामहरी कातोरे साहेब हे सुद्धा आम्हाला साथ देतात त्याचप्रमाणे आमचे मित्र व्यंकटेश देशमुख इथं आलेले अर्बन ब्लड बँकचे सर्व प्रतिनिधी यांचं मी स्वागत करतो व पुन्हा एकदा नामदार बाळासाहेब थोरात यांना खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी सरपंच भानुदास शेटे नवनाथ कातोरे अरुण गुंजाळ गोरख डोंगरे सुभाष करपे संगम आहेर संदीप करपे अनिल घुले ज्ञानेश्वर क्षीरसागर पंडित कातोरे अविनाश रोकडे सोनाली शिंदे रामनाथ कवडे नानासाहेब वाकचवरे स्वदेश युवा प्रतिष्ठानचे नवनाथ देशमाणे नवनाथ नायकवाडी सदस्य मंडळ सेवा सोसायटीचे चेअरमन शरद कोकणे अरुण गुंजाळ सुरेश खुरपे तंटामुक्ते अध्यक्ष शिवाजी काळे पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्य करणारे मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर संपन्न झालं महाराष्ट्र राज्याचे लोकनेते आणि संगनमेर तालुक्याचे भाग्यविदाते नामदार बाळासाहेबजी थोरात महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद गट धांधरफळ बुद्रुक आणि आमचे सगळ्यांचे स्नेही आणि जिल्हा परिषद सदस्य नियोजन समितीचे सदस्य आदरणीय साहेब आदरणीय देशमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार बाळासाहेबजी थोरासाहेब यांच्या वाढदिव दिवसानिमित्त इथं भव्य आरोग्य शिबिर तपासणी व रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सकाळी नऊ वाजल्यापासून रक्तदान रक्तदान करण्यासाठी इतकी प्रचंड गर्दी झाली की आत्तापर्यंत एवढा प्रतिसाद धांदरफळमध्ये आजपर्यंत मिळालेला नव्हता आणि हा संपूर्ण गटाचा कार्यक्रम असल्यामुळे आत्तापर्यंत सत्तर बॉटल्स या भरलेल्या आहेत आणि अजून तीस एकतीस बॉटल भरून आज नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एकशे एक, एक बॉटलचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि तो आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत नेणार आहोत एक चांगल्या प्रकारचं काम खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यामध्ये नामदार साहेब करतायत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा एक एक सहकारी म्हणून साहेब असतील आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य असतील हे गटागटामध्ये ज्याच्या ज्याच्या गटामध्ये आरोग्य शिबीर घेऊन करतायत वसंत लॉन्सलासुद्धा एक चांगला कार्यक्रम झाला धानरफळ बुद्रुकमध्ये सुद्धा लोकमान्य विद्यालयामध्ये केळी वाटप झालं त्याच्यानंतर तिळगुळाचा कार्यक्रम झाला आणि त्या त्यामध्येच लिंबू चमच्याची शर्यत झाली संगीत खुर्ची झाली तिथेसुद्धा या ठिकाणी शरुताई यांनी भेट दिली आणि त्याचप्रमाणे आज इथं मोठ्या उत्साहामध्ये स्वतः साहेब आम्ही सर्वजण असतील हे हे थांबून इथं एकशे एक बॉटलचा जो संकल्प आहे तो पूर्ण करणार आहे यानिमित्त खऱ्या अर्थानं साहेब आणि देशमने साहेब यांना खऱ्या अर्थानं द्याव्या तितक्या शुभेच्छा कमी आहेत तर मी या निमित्ताने नामदार बाळासाहेब थोरात साहेबांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री आणि संगमनेर तालुक्याचे भाग्यू आमदार बाळासाहेब थोरसाहेब यांचा सात फेब्रुवारी हा वाढदिवस असतो आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून धांदर्फा गटातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धांदर्फा बुद्रुक या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर आणि त्याचप्रमाणे सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या शिबिराला अत्यंत चांगला प्रतिसाद या निमित्ताने मिळतो आहे आणि एक संकल्प आहे सर्व कार्यकर्त्यांचा की नामदार बाळासाहेब थोरासा साहेब हे शतऐंशी व्हावे हो म्हणून एकशे एक बाटल्या रक्त आज संकलित करण्याचा संप संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी या निमित्ताने केलेला आहे जे कार्यकर्त्यांनी रक्तदान केलेलं आहे तीस पस्तीस बाटल्यांचं रक्तदान आतापर्यंत झालेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत शंभरच्या वर निश्चितपणे बाटल्यांचं रक्तदान हे होणार आहे खरं म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये कोविडची साथ चालू असताना सर्व देशामध्ये कोविडची साथ चालू असताना नामदार बाळासाहेब थोरासाहेब यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून अनेक युवक कार्यकर्ते हे या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतात आणि त्यासाठी नामदार साहेबांना शुभेच्छा या निमित्तानं म्हणजे रक्तदान करून शुभेच्छा हे सर्व कार्यकर्ते धांदरफळ गटातील देता येईल त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं या निमित्तानं मी आभार मानतो आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं दांदरफळ गटातील नागरिकांच्या वतीनं नामदार बाळासाहेब थोरसाहेब हे शतायुषी व्हावे अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्यांच्यातून अशीच राज्याची आणि सर्व आमच्या जनतेची सेवा घडावी आणि त्यांच्या मार्फत आमच्या सर्व कार्यकर्त्यांना चांगलं बळ मिळावं यासाठी मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो तर धांदरफळ गटातील सर्व गावातील युवकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला या शिबिराचं प्रास्तविक दत्ता कासार यांनी केलं तर सर्वांचे आभार अनिलराव काळे यांनी मानले नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ